असे अनेक बिंदू एकत्र येऊन जी ठळक आकृती तयार होते त्याला रेषा असे म्हणतात। आता ही रेषा अनेक बिंदूंची तयार झालेली आहे। रेषेला स्मॉल लेटर एल ने दर्शवले जाते। रेषेला ना सुरुवात असते ना कसलीही समाप्ती, म्हणजेच रेषा ही अमर्याद असते। म्हणूनच रेषेच्या टोकांना अशा प्रकारचा बाण दर्शविला जातो। म्हणजेच रेषा ही दोन्ही दिशेने सतत वाढत जाते व कधीही समाप्त होत नाही, किंवा रेषेचा शेवटच नाही किंवा शेवट होतच नाही असेही आपण याला म्हणू शकतो। जर रेषेच्या टोकांना आपण रेषा ए आणि बी असं नाव दिलं तर या रेषेला आपण रेषा ए बी व रेषा बी ए असेही म्हणू शकतो। या रेषेवरती कुठेही एक बिंदू बनवून आपण या बिंदूपासून रेषेचे दोन तुकडे केले तर आपल्याला अशा प्रकारच्या दोन आकृत्या मिळतील। या आकृतीला किरण असे म्हणतात। की आपण यामध्ये पाहू शकतो की किरणला एक आरंभ बिंदू आहे, या ठिकाणी एक आरंभ बिंदू आहे आणि याही ठिकाणी एक आरंभ बिंदू आहे, आणि या ठिकाणापासून या किरणची सुरुवात होते व दुसऱ्या दिशेने ती सतत वाढत जात आहे, म्हणजे दुसऱ्या दिशेला शेवटच नाही। या किरणाचा आरंभ बिंदू आपण ए मानला आणि दुसऱ्या दिशेला शेवटच नाही या बाजूला आपण बी मानला, तर या किरण ए बी असे दर्शवता येईल। पण या किरणला जर आपण किरण बी ए असे लिहिता येणार नाही, कारण या किरणचा आरंभ बिंदू हा ए पासून झालेला आहे, तो एक स्थिर बिंदू आहे, म्हणजे या बिंदूची जागा बदलवता येत नाही किंवा बदलवलीही जात नाही। आता आपण रेषाखंड म्हणजे काय ते समजावून घेऊया। जर या रेषेवरती आपण अशा प्रकारचे दोन बिंदू बनविले तर या दोन बिंदूंपासून आपल्याला एक भाग मिळणार आहे, आणि हा भाग आपण जर रेषेतून वेगळा केल्यानंतर जी आकृती तयार होते त्याला रेषाखंड असे म्हणतात। म्हणजेच रेषाखंड ही रेषेचाच एक भाग आहे। रेषाखंडाला दोन समाप्त बिंदू असतात। या ठिकाणी हे दोन समाप्त बिंदू आहेत, म्हणजे रेषा ही आहे तेवढीच राहते, ती वाढत नाही। या बिंदूवरून आपण समजू शकतो की रेषाखंडाची लांबी निश्चित असते। यावरून रेषाखंडाची व्याख्या आपल्याला सांगता येईल की दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। जर या रेषाखंडाला आपण बिंदू ए आणि बिंदू बी असे नाव दिले तर या रेषाखंडाचा रेषाखंड ए बी व रेषाखंड बी ए असे दर्शवता येईल। रेषाखंड पट्टीने मोजता येतो। रेषाखंड हा आपल्याला पट्टीने मोजता येतो। तसेच आपल्याला जितक्या लांबीचा रेषाखंड पाहिजे तेवढा लांबीचा रेषाखंड आपण पट्टीने काढू शकतो। उदाहरणार्थ आपण पट्टी घेऊन 13 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला, अशा पद्धतीने आपण पट्टीच्या सहाय्याने रेषाखंड काढू शकतो, कारण रेषाखंडाची लांबी ही निश्चित असते। त्याच्या दोन बिंदूंना समाप्त बिंदू असेही म्हणतात ना। खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? आता खाली तुम्हाला चार आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातील रेषाखंडाची आकृती कोणती ते आपल्याला ओळखायची आहे। तत्पूर्वी रेषाखंड म्हणजे काय? तर दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। मग या ठिकाणी दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती पर्याय क्रमांक 2, या ठिकाणी एक बिंदू आहे आणि या ठिकाणी एक बिंदू आहे, हे दोन बिंदू जोडून या ठिकाणी ही तयार झालेली आकृती आहे।
पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, या आकृतीचे नाव काय? तर खाली तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. या आकृतीचे नाव ह्या चार पर्यायांपैकी कोणते आहे ते आपल्याला शोधायचे आहे. आता आकृतीकडे पहा. आकृतीकडे या ठिकाणी एक बिंदू दिलेला आहे आणि दुसरीकडे बाण दाखवलेला आहे. बाण याचा अर्थ होतो की अमर्याद रेषा. ती रेषा अजून पुढे खूप लांबपर्यंत वाढू शकते. म्हणजे एका बिंदूकडून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती रेषाखंडाची आहे? खाली तुम्हाला चार आकृत्या दिलेल्या आहेत, त्यापैकी रेषाखंडाची आकृती कोणती आहे हे आपल्याला शोधायची आहे. तर रेषाखंड म्हणजे काय ते प्रथम आपण पाहूया. दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात. मग दोन बिंदू जोडलेली या चारपैकी आकृती आता आपण शोधूया. तर पर्याय क्रमांक 4 तुम्हाला या ठिकाणी एक बिंदू दिसत आहे आणि या ठिकाणी एक बिंदू दिसत आहे. हे दोनही बिंदू जोडून ही आकृती तयार झालेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 प फ ही रेषाखंडाची आकृती आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही? खाली तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायांमध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातली कोणती आकृती ही रेषा नाही ते आपल्याला शोधायचं आहे. त्या अगोदर रेषा म्हणजे काय? दोन्ही टोकांकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा होय. मग अमर्याद असणारी आकृती, मग अमर्याद हे आपण कशाने दर्शवतो? तर बाणाच्या टोकाने ती रेषा ही अमर्याद आहे, तिला मर्यादा नाही. तर हे अमर्याद आपण बाणाच्या टोकाने दर्शवतो. म्हणजे दोनही टोकांना बाण जर असेल तर ती रेषा असणार आहे. आता यामध्ये पहा बरं, मग रेषा कोणकोणत्या आहेत? तर या ठिकाणी दोन्ही टोकांना तुम्हाला बाण दिसतंय म्हणजे ही रेषा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पहा, याही ठिकाणी तुम्हाला बाण दिसतोय म्हणजे ही रेषा आहे. पर्याय क्रमांक 4 पहा, इथे तुम्हाला बाण दिसतो, याही ठिकाणी बाण दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा रेषा आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 तुम्हाला एका बाजूला बिंदू दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला बाण दिसतोय. म्हणजे एका बाजूला बिंदूतून निघून अमर्याद जाणारी रेषा म्हणजे रेषा नाही, तर त्याला आपण किरण म्हणतो. म्हणजेच खालीलपैकी पर्याय क्रमांक 2 आकृती ही रेषेची नाही. पुढील प्रश्न, खालील आकृतीत जास्तीत जास्त किती किरण तयार होतील? खाली एक आकृती दिलेली आहे, यामध्ये जास्त किती किरण तयार होतील ते आपल्याला शोधायचे आहे. आता किरण म्हणजे काय? तर एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय. आता हा जो बिंदू असतो तो स्थिर असतो, तो कुठेही हलत नाही. आणि बाण आणि अमर्याद जाणारी रेषा ही बाणाने दर्शवली जाते. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये अशी किती किरण आहेत ते आता आपल्याला शोधायचे आहे. तर पहा, आकृतीमध्ये ह्या बिंदूपासून या बाणापर्यंत हा एक किरण तयार झालेला आहे. त्यानंतर ह्या बिंदूपासून ह्या बाणापर्यंत हा दुसरा किरण तयार झालेला आहे. ह्या बिंदूपासून ह्या बाणापर्यंत हा तिसरा किरण तयार झालेला आहे. हे झाले 3 अधिक ह्या बिंदूपासून ह्या बाणापर्यंतचा 1 ह्या बिंदूपासून ह्या बाणापर्यंतचा 1 आणि ह्या बिंदूपासून या बाणापर्यंतचा 1 असे हे 3 म्हणजे डाव्या बाजूला 3 तयार झालेले आहेत आणि उजव्या बाजूला 3 तयार झालेले आहेत. म्हणजेच 3 + 3 = 6 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 6 तयार होतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे? आता खाली तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांना नावे दिलेली आहेत. म्हणजे जे आकृती आणि ते नाव हे बरोबर आहे का अशी जोडी आपल्याला या आकृत्यांमध्ये शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक 1 पाहूया. या ठिकाणी बिंदूपासून अमर्याद जाणारी रेषा दाखवलेली आहे. तर बिंदूपासून अमर्याद जाणारी रेषेला आपण किरण म्हणतो, पण या ठिकाणी रेषा आलेली आहे. म्हणजे हे दोन्ही आकृती आणि त्याला दिलेले नाव हे जुळत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही योग्य जोडी नाही. पर्याय क्रमांक 2 पहा, दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला
आपण किरण म्हणत नाही तर रेषाखंड म्हणतो, म्हणजे ही रेषाखंडाची आकृती आहे त्याला या ठिकाणी किरण हे नाव दिलेलं आहे। म्हणजे हे दोन्हीही आकृती आणि नाव हे जुळत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे ही उत्तर चूक आहे। तिसरी आकृती आहे दिलेली आणि त्याला कोण म्हणलेला आहे। मग कोण कशाला म्हणतात रे, की जेव्हा दोन किरणांचा एकाच बिंदूतून सुरुवात होते त्याला आपण कोण म्हणतो। परंतु या ठिकाणी एकाच बिंदूतून सुरुवात झालेलीच नाही, हा बिंदू वेगळा आहे, हा बिंदू वेगळा आहे, म्हणून हा कोण आणि ही आकृती ही जुळत नाही। आता चौथ्या आकृतीमध्ये पहा की रेषाखंड म्हटलेला आहे आणि ही आकृती दिलेली आहे। मग रेषाखंडाची व्याख्या काय होते, की दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड म्हणतात। या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक बिंदू आहे, या ठिकाणी एक बिंदू आहे, हे दोनही बिंदू जोडून एक रेषाखंड तयार झालेला आहे। म्हणजे आकृती आणि त्याचं नाव हे दोन्हीही जुळतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या 4 रेषाखंडापैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता। खाली तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या किती सेंटीमीटरच्या आहेत हेही दिलेले आहे। यावरून आपल्याला कोणती आकृती म्हणजे कोणता रेषाखंड हा छोटा आहे, लहान आहे हे ओळखायला मदत होईल। आता पहिला रेषाखंड हा 3 सेंटीमीटरचा आहे, दुसरा रेषाखंड हा 4 सेंटीमीटरचा आहे, तिसरा रेषाखंड हा 2 सेंटीमीटरचा आहे आणि चौथा रेषाखंड हा 5 सेंटीमीटरचा आहे। म्हणजे 3, 4, 2 आणि 5 यामध्ये या चारही आकृत्यांमधील सगळ्यात छोटा रेषाखंड हा पर्याय क्रमांक 3 मधला असणार आहे।